कांद्याचा दर वधारणार असल्याची शक्यता गेले काही दिवस वर्तवण्यात येत होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक सुरू केली होती। साठवणूक केलेला कांदा शेतकऱ्यांनी बाजारात आणला, परंतु शनिवारी कांद्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे। बाजार समितीत कांद्याच्या दरात 40 ते 50% घट झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। कांद्याचा दर 30 ते 32 रुपये प्रति किलो होता, तो आता 17 ते 22 रुपयांवर आला आहे। राज्यात नाशिक जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते। नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत कांद्याचे मोठे व्यवहार होतात। या ठिकाणी कांद्याचे दर स्थिर आहेत। प्रति क्विंटल सरासरी दर 2225 रुपये आहे। यंदा खरीपाचा माल 1 महिना उशिरा आहे, त्यातच अनेक भागात लागवडी उशिरा झाल्या। जुलैमधील अतिपाऊस आणि ऑगस्टमधील पावसाच्या खंडाचाही कांदा पिकावर परिणाम होत आहे, त्यामुळे सप्टेंबरमध्ये कांदा भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। कांदा भाव सरासरी 35 ते 40 रुपयांचाही टप्पा गाठू शकतो। ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज।